हरि ओम, मी प्राजक्ता विरा प्रदीप सिंह कदम, अंधेरी पश्चिम उपासना केंद्र. माझा जो अनुभव आहे हा आमच्या घराबद्दलचा अनुभव आहे. आम्ही ना अंधेरी पश्चिम इथे राहतो आणि खूप वर्षापासून आमच्या मनामध्ये जिथे आम्ही ज्या घरात राहतो ते आमचं घर जरा छोटं, म्हणजे वन रूम किचन, वन बी एच के असं आमचं घर होतं. आणि किती वर्षापासून आमचं असं स्वप्न होतं की मोठं घर घ्यावं, मोठं घर घ्यावं. आणि याबद्दल मध्ये मध्ये दादांकडे जाऊन जेव्हा दादांना भेटायला द्यायचो तेव्हा प्रत्येक वेळेला आम्ही सांगायचो दादांना, दादा आम्हाला मोठं घर घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा मिळेल तेव्हा, तुमच्या कृपेने मिळेल तेव्हाच आम्हाला घ्यायचं घर. जेव्हापासून यायला लागलो आपण तेव्हापासून असं होतंच आमचं इच्छा की घर मोठं घ्यायचं आहे म्हणून. तर तेव्हा दादा जेव्हा सांगायचं तेव्हा दादा म्हणायचे काय नाही, मिळेल तुम्हाला मोठं घर, तुम्ही काय काळजी करू नका, आणि अंधेरीतच मिळणार तुम्हाला, अंधेरीत तुम्ही घर घेणार इकडे नक्की. आणि तेव्हा म्हणजे नंतर थोडे दिवस असं आम्ही काय एवढा विचार केला ना की घर घ्यायचे. आणि असं करता करता मध्ये असं डोक्यात विचार आला की आता आम्ही दोघं बँकेत होतो आणि बँकेमध्ये आमच्या म्हणजे घरासाठी लोन पण मिळतं. तर जे लोन मिळतं घरासाठी ते फारच कमी असायचं, म्हणजे कमी होतं तेव्हा हे. आणि जेव्हा आता घर बघायला सुरुवात केली तेव्हा घराच्या किमती एकदम बघितल्या तर खूप वाढलेल्या होत्या एकदम, म्हणजे खूप जवळजवळ करोडच्या वरती. वन बी एच के जरी घ्यायचा म्हणा तरी अंधेरीसारख्या एरियामध्ये घ्यायचं तरी पण त्याची किंमत खूप मोठी होती. म्हणून असं आमचं म्हणजे आम्हाला भीती वाटायची असं घ्यायचं की नाही, एवढा मोठा पाऊल उचलायचं की नाही, एवढं छोटंसं अमाऊंट लोनशी मिळणार आणि त्याच्यामध्ये आमचं कसं होणार असा विचार पण यायचा. पण बघू पुढे पुढे असं आणि ठरवून आम्ही थोडं थोडं मध्ये मध्ये घर शोधत होतो असं. आणि असं करता करता एक दिवशी एक वर्ष असं झालं की आमच्या इथे जवळच एक बिल्डिंग तयार होत होती, म्हणजे आणि तिथे आम्ही गेलो आणि तो दिवस होता गणेश जयंतीचा दिवस होता आणि आम्ही दोघंही तिथे गेलो बघायला, घर बघायला गेलो तिथे. आणि खूप सुंदर बिल्डिंग होती एकदम आणि त्याचे रूम पण इतके छान मस्त होते आणि खूप प्रशस्त होते असे. आणि जागा तर खूप आवडलेली आम्हाला एकदम. तर ह्या म्हणजे काय विचार करायचा पुढचा, म्हणजे तो म्हणा तो म्हणजे जे आम्ही ज्यांच्याकडे गेलो होते एजंटचे होते आणि तो बिल्डर पण होता, बिल्डरची माणसं होती, ते म्हणाले काय हा एकच फ्लॅट शिल्लक आहे आणि तुम्ही खरोखर तुम्हाला म्हणजे वाटत असं तुम्ही घ्या, म्हणजे एवढ्या किमतीमध्ये तुम्हाला मिळणार पण नाही. त्याने आम्हाला तेव्हा किंमत 1,40,00,000 सांग की आता तुम्ही 1,000 रुपये देऊन तुम्ही बुकिंग करून ठेवा. आणि पण हे म्हणा म्हणजे प्रदीप सिंह म्हणाले की नाही नाही म्हणजे आम्हाला हे आम्ही करणार बघणार घर, पण आम्हाला विचारावं लागेल, आमच्या सद्गुरूंना विचारावं लागेल आणि त्याच्यानंतरच आम्ही ठरवणार. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही परस्पर दादांच्याकडे क्लिनिंगमध्येच गेलो तेव्हा भेटायला सांगायला दादा की असं असं आहे आणि ते पॅम्पलेट पण घेऊन गेलो आम्ही बरोबर त्यांनी दिलेलं ते. आणि तिथे गेल्यावर ते दादा नंबर आल्यावर ते आम्ही भेटलो दादांना, दादांना म्हटलं दादा आम्ही ना एक घर बघितलंय आणि ना म्हणजे मोठं घर घ्यायचं, मोठं अंधेरीच बघितलंय आणि मोठं हवे म्हणून बघितलं आवडलं आहे घर असं. आणि हे पॅम्पलेट पण आणले दाखवायला तुम्हाला दादांना, पॅम्पलेट पण होते, हे बुकलेट पण बघितलं ते आणि म्हणाले की म्हणजे किंमत किती द्यायची, तर म्हणाले की 1,40,00,000 किंमत आहे त्याची. पण तुम्ही दादा म्हणाले काय की बघा तुला झेपेल ना सगळं व्यवस्थित होईल ना, तर म्हणाले हो दादा म्हणून तर आले कारण काय मला एवढी मोठी किंमत आहे त्याची, मला नाही वाटत हे झेपेल असं एवढी मोठी, म्हणजे मला माझ्याकडनं सोय होईल असं वाटत नाही मला, तर नको नाही घेत मी बुकिंगला. 1,000 रुपये घेतलेत पण मला असं मला खूप भीती वाटते कुठून कुठून एवढे पैसे जमा करायचे आणि मग लोन फेडत असायचं आयुष्यभर, त्याच्यापेक्षा नको ना. तर म्हणाले बघ तुला असं वाटत असेल ना, तुझं जर वाटत असेल खरोखर घ्यावं असं, तुझी तयारी असेल तरच घे, अदरवाईज नाही घेतलं तरी असं काय नाही. मग आम्ही घरी आलो, दादाने एवढं बोलले की नाही घेतलं तरी चाललं असं म्हटल्यावर ते आम्ही विचारच सोडून दिला तो आणि आम्ही ते कॅन्सल केला प्रोग्राम तो की घर घ्यायचं नाही आणि ते पैसे आणायला पण परत गेलो नाही आम्ही त्याच्याकडे बिल्डरकडे. आणि असं करता करता बरीच वर्षापर्यंत 2-3 वर्ष त्यामध्ये गेली असेल. 2015 माझ्या बोलीतल्या भाऊजींचा फोन आला किंवा बहिणीचा फोन आला, ती म्हणाली की असं ना ते आम्ही आंबोलीला एक घर आहे ते पार्टी आहे ना जे राहणारे आहेत त्यांनी विकायचे घर आणि ते ना अर्जन्सी एकदम, ते म्हणाले की त्यांना आत्ताच्या आत्ता तुम्ही उत्तर द्या हो हवंय की नको ते बघायला येणार आहेत की नाही ते. मग आम्ही दुसऱ्या दिवशी ना आंबोलीला त्या बिल्डिंगमध्ये आलो घर बघायला, ते गृहस्थ होते घरामध्ये, वयस्कर गृहस्थ होते तसे ते, आणि सगळं घर पूर्ण दाखवलं आम्हाला. ते इतकं आवडलं आम्हाला घर, एकदम छान उजेड वगैरे भरपूर होता आणि जागा पण अशी स्पेशियस होती, म्हणजे रूम पण असे मोठे मोठे होते असे आणि खूप चांगलं वाटलं एकदम. बघ तर आम्हाला त्याने सांगितलं की तुम्हाला जर खरोखर घ्यायचं असेल ना तर खरोखर तुम्ही घ्या घर हे, कारण मला सारखे सारखे लोक फोन करतात आणि ते म्हणजे घेणारच आणि मला विकायचंच आहे, तुम्ही बघा प्रयत्न करून मग विचार करून. तर त्यांनी आम्हाला खूप किंमत सांगितली होती, काय एवढी आम्हाला आमच्याकडे काय एवढी कपॅसिटी नव्हती द्यायची. तर आम्ही सांगितलं बघा तुम्ही थोडंसं काय ऍडजस्ट करता का, आणि आम्ही पण त्या म्हणजे मी भाऊजींनी पण त्या एजंटला सांगितलं होतं त्याच्यामुळे त्याने पण सांगितलं जरा तुम्ही ऍडजस्ट करून बघा काय होतं का. त्याने थोडं एकदा फायनली थोड्या एका अमाऊंटवरती आले ते आणि आम्ही म्हटलं ठीक आहे त्यापर्यंत आम्ही बघतो प्रयत्न पण होतं का वगैरे. आणि तरी पण आम्ही एकदा दादांच्या कानावर घालणार, म्हणजे आमच्या सद्गुरूंच्या कानावरती घालणारच आम्ही ते, त्यांनी जर दिलं आम्हाला हे ग्रीन सिग्नल तर आम्ही घेणार असं त्यांनी ठरवलं सांगितलं.
आणि बघून वगैरे आलो घरी आणि मग दोन चार दिवसांनी आम्ही दादांकडे गेलो आणि दादांना भेटलो आणि दादा सांगितलं असं आम्ही घर बघितलं दादा काय करू आता आणि पैशाची सोय तर अजून व्हायची आहे अजून काय झालं मग बँकेतनं लोन ते घेणार आहे तर ते दादाने तेव्हा सांगितलं की किती कपॅसिटी पर्यंत घेणार तू लोन सगळं घेणार आणि मग तुझं कसं बाकीचा पुढचा प्रोसेस विचार केलास का त्यामुळे हा लोन आता आमची थोडीशी वाढलेली आहे लोनची अमाऊंट वाढलेली आहे त्याच्यामुळे मी घेऊन आणखीन थोडंसं सेव्हिंग्स आहे त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट होऊ म्हणजे बघतो प्रयत्न करून बोल का पण घर आवडलेलं आहे तर दादा काय नाही तुला आवडलं ना आणि अंधेरीतच आहे ना मग तू घेऊन टाक बिंदा असं त्या दादाने सांगितलं तू काळजी करू नको सगळं होईल व्यवस्थित असं पण बोलले दादा आणि म्हणून आम्ही आलो घरी सगळं दादानी एकदा ओके सांगितलं की एकदम निर्धास्तपणे सगळं सुरू करायचं आता प्रोसिजर म्हणून आलो घरी आणि आलो आणि आधी पहिल्यांदा मुख्य आम्ही सगळे आमचे सेव्हिंग्स काय आहे सगळ्या आधी टोटल काढून बघितलं किती काय होतं ते मग लोन किती बँकेतून मिळतं ते वगैरे बघितलं आम्ही दुसऱ्या दिवशी आणि बँकेत चौकशी पण केली आणि प्रदेशात त्यांच्या बँकेतून त्यांना लोन मिळणार होतं पण पुरेसं नव्हतं पण जे मिळणार होतं ते ठीक आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट होईल असं वाटलं होतं म्हणून त्यांनी पण बँकेतून अप्लाय केलं बँकेत लोन करण्यासाठी आणि त्यांच्या स्टाफ आमच्या म्हणजे बँकेत असं नियम आहे की स्टाफ लोन आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं लोन असं हवं असेल ते पण मिळतं पण स्टाफ लोन कमी इंटरेस्टमध्ये असतं आणि दुसरं जे असतं ते जरा जास्त हायर रेटमध्ये असं आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्ती असतो तर ठीक आहे आपण बघू आता थोडंसं म्हणजे सॅलरी आणि सगळं आपण ऍडजस्ट करू आणि आपण बघू पुढचं घर घ्यायचंच आहे म्हटल्यावरती तर मग आपल्याला थोडंसं काहीतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल म्हणून आम्ही ठरवलं घ्यायचं घर म्हणून आणि मग त्यांनी बँकेत अप्लाय केलं लोनसाठी त्यांना आणि एक्स्ट्रा लोनसाठी म्हणजे अदर दॅन स्टाफसाठी ते पण दोन्ही गोष्टी त्यांनी ऍडजस्ट सांगितलं त्यांना आणि मग आम्ही सगळे म्हणजे सेव्हिंग सगळे विथड्रॉ केले सेव्हिंग आणि बँकेतनं लोन घेतलं सगळं पूर्ण आणि असं पूर्ण आम्ही ते सगळी अमाऊंट काय आहे ना एकदा दिली ती आणि एकदा सगळं ते आमचं ॲग्रीमेंट वगैरे सगळं झालं मुख्य म्हणजे हे घर अंधेरीमध्ये मिळणार होतं आम्हाला आणि जे मनापासून जसं हवं होतं तसंच घर आम्हाला तिथे मिळत होतं आणि म्हणून त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि दादांनी एकदा हवं सांगितल्यामुळे हे सगळं सहज शक्य होणार हा आम्हाला विश्वास सुद्धा होता त्याच्यामुळे आम्ही ते पाऊल पुढे टाकलं असं आणि खरोखर तुम्हाला सांगायला म्हणजे इतका आनंद होते मला की आम्ही ते सगळं हे पैशाची जवळ जमवाजमव केली आणि सगळे अमाऊंट काढली ती बरोबर त्यांना जेवढी द्यायची होती तेवढी अमाऊंट म्हणजे तयार झाली आमची आणि आम्ही त्यांना दिले ते पैसे आणि आमचं ॲग्रीमेंट वगैरे सगळं झालं सगळं आणि मग आम्ही सुरुवात केली म्हणजे पोझेशन घेतलं त्याचं घराचं आणि एवढ्यामध्ये बँकेमधनं ह्यांना कळलं की आमची लोनची अमाऊंट जी आहे ती अजून जास्ती वाढली त्याचं लिमिट जे होतं ना जे म्हणजे स्टाफ लोनसाठी जे लिमिट असतं आणि अदर दॅन स्टाफ असतं ते स्टाफसाठी लिमिट जास्ती वाढलं त्यांचं लिमिट ह्याच्यामध्ये दोन ते तीन महिन्यातच ह्या सगळ्या गोष्टी झाडल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचं जे अदर दॅन स्टाफचं लोन होतं ते कन्वर्ट झालं स्टाफ लोनमध्ये आणि त्यांना त्याच्यामुळे ती अमाऊंट त्यांची खूप वाढली आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी झाला त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूपच कमी रेट ऑफ इंटरेस्ट झाला आणि तो एक आम्हाला एक मोठा फायदा पडला कारण त्याच्यामुळे त्यांचं EMI अमाऊंट सुद्धा कमी झाली आणि म्हणजे ते तो एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली की लोनची अमाऊंट जे प्रदीप सिंह सारखं वाटत होतं की डोक्यावरती एवढ्या कर्जाचा बोजा घेऊन आपण राहायचंय आता पण ती तीच बापूंच्या कृपेने खरोखर एकदम खूप कमी हे झालं शिथिल झालं ते आणखीन कमी झाली लोनची अमाऊंट आणि त्याच्यामुळे मला थोडंसं बरं वाटलं जरा आणि सगळं घडलं ते सगळं बापूंच्या कृपेनेच घडलं नक्की 110% आम्हाला खात्रीच आहे कारण एवढ्या मोठ्या रकमेची जमवाजमा करणं खरोखर शक्य नव्हतं खरं वाटतं आणि कोणाकडून घ्यायचे पण नव्हते पैसे खरं वाटतं घरातले म्हणजे खरं वाटतं माझे भाऊ वगैरे सगळ्यांनी दिले असते पैसे पण स्वतःच्या जबाबदारीची घ्यायचं होतं घर त्याच्यामुळे आणि कोणाचं असं म्हणजे कोणा ऑब्लिगेशन नको म्हणून यांनी स्वतःच्या घराचं घर घ्यायचं होतं म्हणून मग ते बापूने अशी पण सोय केली एकदम की लोनची अमाऊंट वाढवली रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी केला आणि ते आमच्या सगळ्या बजेटमध्ये सगळं घर झालं आणि त्यांचं रिनोव्हेशन करून घर पण एकदम खूप व्यवस्थित सुंदर झालं आणि जे जे कोणी येत होते आमच्या घरी बघायला तेव्हा पण म्हणत सगळ्यांना अचंबित आठवतं की असं एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये आणि एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला घर असं ह्या एवढ्या म्हणजे ह्या एरियामध्ये मिळणं शक्यच नव्हतं ते कसं मिळालं तर आमचं एकच सगळं आहे आमच्या दुसरं कोणी नाही आमचे सद्गुरू बापू आहे त्यांच्याच कृपेमुळे सगळं होऊ शकतं हे अदरवाईज शक्यच नव्हतं आणि बापूने म्हणजे सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण केली एकदम त्याच्यामुळे खूप खूप बापूंना अंबद्य नातं समजलं नातं समजलं.